टू-व्हीलर वरती जा. बाकरेच्या हा आहे विराजांच्या मम्मी. पप्पा जी नमस्ते. कधी याच्या पोट काय जरा व्यायाम करू खाता. हॅलो. तर बऱ्याच दिवसापासून कृष्णा बरोबर ब्लॉग बनवला नव्हता, कारण आमचं धमाल जोडी नवरा बायको या वेबसिरीजचं शूटिंग चालू होतं आणि आता तुम्हाला लवकरच बघायला भेटेल ती धमाल जोडी नवरा बायको. आणि आम्ही काल पुष्पाचा स्पूप बनवला आहे तर ते पण तुम्हाला बघायला भेटेल. आज खास कृष्णा, मी आणि कृष्णाची मम्मी जाणार आहे विराजच्या घरी. विराज म्हणजे तो आपल्या वेबसिरीजमधला जो सारखा हसतो ना, हसायचं कॅरेक्टर, तर त्याच्या घरी जाणार आहेत. त्याच्या मम्मी पप्पाने आम्हाला बोलवलं आहे तर बघूया, विराजच्या घरी जाऊया. त्यांचे मम्मी पप्पा दाखवतो, त्यांचं शेत दाखवतो. त्यांच्या शेतामध्ये द्राक्षाची बाग आहे, ऊस आहे, नारळ आहे, केळी आहेत, सगळं काय आहे तर तुम्हाला सगळ्यांना ते सगळं दाखवतो. तर व्लॉग कंटिन्यू करा. तर चला विराजच्या घरी काटेवाडीला. मागच्या महिन्यामध्ये आपल्या फोर व्हीलरचा ऍक्सिडेंट झाला होता, त्यामुळे आज आपण टू व्हीलर वरती जाणार आहे. तर चला कधी मध्ये टू व्हीलरचा पण आनंद घ्यायला पाहिजेत. तर ही आहे आपली टू व्हीलर अव्हेंजर. बऱ्याच दिवसातून मी टू व्हीलर चालवतोय. कृष्णाने चावी लावली आणि आता कृष्णा अरे बटन स्टार्ट करतो का. मित्रांनो, विराजचं घर आहे काटेवाडीमध्ये आणि काटेवाडी बारामतीतून आहे 7 ते 8 किलोमीटर. चला. आणि बऱ्यापैकी कॅमेरा कृष्ण चालवतो, कृष्णच्या हातात मोबाईल दिला आहे. मित्रांनो, आता आम्ही पोहोचलो विराजच्या वस्तीवरती आणि हा आहे विराज जो की तुम्ही व्हिडिओमध्ये बघता सारखा हसत असतो, दात दाखवत असतो. आणि हे आहेत त्यांच्या मम्मी आणि तुम्हाला मी त्यांचं सगळी वस्ती दाखवतो आहेत. आणि हे सगळं सांभाळतात त्यांचे पप्पा. नमस्ते करा कॅमेराला. नमस्ते. बघा विराजने काय काय शेतामध्ये पाळून ठेवलंय. शेळे आहेत, गुरं आहेत, जनावर आहेत, म्हणजे इकडे बघा गाय आहेत, म्हशी आहेत, बैल, मेंढरं तर खूप आहेत त्यांच्याकडे. मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारतो मेंढरं कोणाकोणाकडे आहेत, तर बऱ्याच जणांच्या कमेंट आलं की आमच्याकडे मेंढरं आहेत. तर मी आता विचारतो की तुमच्याकडे जास्तीत जास्त कोणते प्राणी आहेत, पाळीव प्राणी. जर म्हशी असतील तर म्हशी असे कमेंट करा, कारण आपण गावाकडली माणसं आहेत, शेतकरी आहेत, तर मला माहिती तुमच्याकडे नक्कीच काय ना काय असणार आणि तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगणार. आणि तुमच्या शेतामध्ये जास्तीत जास्त कोणत्या प्रकारचं उत्पादन भेटलं जातं नक्कीच सांगा, कारण या ठिकाणी विराजच्या रानामध्ये आहे द्राक्ष आहे, ऊस आहे अजून. तर चला मी तुम्हाला दाखवतो द्राक्षाची बाग, ऊसाची बाग नाही, ऊसाची बाग नाही, ऊसच ऊस डायरेक्ट बरमा, कारण मला शेती नाही आहे त्यामुळे मला जास्त माहित नाही. हा आहे बदक. बघा मित्रांनो, विराजने विराजच्या रानामध्ये खूप पाळीव प्राणी पाळून ठेवल्यात. आणि तुम्ही आता बघितलं की बदक, बदक पण पाळल्यात. एक बदक अंड्यावरती बसलाय, म्हणजे अंड्याचं पिल्लू काढायला असं मला वाटतंय. आणि इकडे विराजने कुत्र पण पाळून ठेवलंय. कुत्र म्हणत असल फुटवाला आलाय म्हणून माझ्याकडे आल्यात, नाही तर ह्याच्यावरच पांघरून सुद्धा काढत नसेल कधी. विराज काय नाव आहे याचं? त्याचं नाव ठेवायचंय, अजून ठेवायचंय, बारसच घातलं नाही अजून. नाही ए हो गाड्या हो माग काय लावले रे तो जाळी खातो का काय ला का तू, तुझं दात केवढं, तू केवढा म्हशीचा आवाज करतो बघू बघती का. अरे आधीच नको ना बघू ला काही इज्जतीचा सवाल आहे, आधीच बघती पलीकडून गेलो पलीकडनं आधीच बघती. एक मिनिट आता इकडे जातो. तर बघा मी ट्राय करतो बघती का बघू महेस. तर मी आवाज काढतो. अरे वा महेसला हिंट दिली मला. ओरडले रे विराजनी कुणाला सोडलं नाही, पक्षी सुद्धा पाळल्यात. ही लव बर्ड्स म्हणतात त्याला. हे बघा लव बर्ड्स आहेत, कुत्रे आहेत, मांजरं आहेत, कोंबड्या आहेत, गाया, शेळ्या, बदकं. मला तर असं वाटतं विराजला शेतात कोंड एक दिवशी बस अंड्यावर मग. तुला काय ह्याच्यातनं जात आणि त्याच्यातनं येते का काही तो कसं टंगडी उचलते. जरा सकाळी जरा व्यायाम जास्तच केला, लेग जरा मांडीचा व्यायाम मारला, लेग मारला, वॉइस दुखायला लागला, म्हणलं गाडग्या वसाव. भारी वाटतं असं ऐकायला. आयला किती वेळ झालं इथं बसलो मी, महिने काय लाईन द्याय नाही मला. आता इकडे वळतो होय ग जेवाय काय केलंय ला का, उठूनच गेले. प्राण्यांवरती पक्ष्यांवरती असं डबिंग केलं, तुम्हाला व्हिडिओ आवडतील का ते नक्कीच सांगा कमेंट करून, म्हणजे तसं बनवायला. आणि हे घरटं आहे कबुतरांचं.
छोटी छोटी दोन पिल्ले आहेत कबुतराची. हे बघा इथं दोघ जण बसल्यात त्यांचे आई वडील. ही चुलता आहे, ही चुलती पलीकडली आजी आणि इकडं आई वडील. आजोबा कुठे तर आजोबा वारलं वय. अट्टोने कसा बसला इकडं. हे आहे विराच्या घरचा कुत्रा. घरच्यांना भोगतो, बाहेरच्यांना शेपटी हलवतो. नुसत्या भाकरी खाऊन पसरतोय बघा. जरा भाकरी जास्त झाल्या मला. आयला यो नवीन माणूस कोण आला लेस माझं शूटिंग काढतोय. भाऊ काय ह्याकडं दरू काय याचा बोट. ऐ वगाड्या काय बघतो माझ्याकडं. आयला आपलं गेलेलं बरंय. नाहीतर संध्याकाळी भाकरीची पंचायत व्हायची. मालक द्यायचं नाही भाकर. आणि निवाऱ्याला बसल्या दोन कोंबड्या. जसं की आता कुत्र्यावरचे तुम्ही डबे बघितले, असं जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर मी नक्कीच तो पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो. कसं वाटतं नक्कीच सांगा. इकडं विराजच्या मम्मीनं कृष्णाला काहीतरी खायला दिलंय आणि कृष्णा ह्या खाण्यामध्ये रमलाय. कृष्णा हॅलो मन हाय. चला मित्रांनो तुम्हाला विराजचं शेत दाखवतो. आणि कृष्णा काय मला सोडा नाही, सारखं खांद्यावरच बसतोय. खाली पण उतरा नाही, उतरलं की रडतोय बघायचं का. आणि हा आहे आंबा. आंब्याच्या सीझन मध्ये आम्ही या आंब्याचं खूप आंबा खाल्लं होते ना. आता शिकायला आलाय मोहूर. ऊसाच्या शेतामध्ये ड्रिप करणं चांगलं आहे का डायरेक्ट दंडाला पाणी देणं चांगलं आहे जास्त मला नाही माहिती, पण तुम्हाला माहित असेल तर सांगा कमेंट करून. पळ 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 भाग अर्जुन भाग. हा अर्जुन भाग. पळ की पळ 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 या बघ पळलं. मित्रांनो आत्ता आपण आलोय काटेवाडीमध्ये आणि विराजच्या घराकडे जाणारा रस्ता बघा किती सुंदर आहे. आणि इथं आलं आहे आता विराजचं घर. तर बरेच शूटिंग आम्ही विराजच्या घरी इथं रस्त्यावरती केलेत. तर हे आहे विराजचं घर. आता आपण आलोय विराजच्या मळ्यामध्ये. हे बघा द्राक्षाचं घर मी तुम्हाला दाखवतो. तर आम्ही इथं काळे द्राक्ष लय खाल्ली. मित्रांनो जाता जाता विरोबाचं मंदिर लागलंय इथं काटेवाड्यामध्ये. तर या ठिकाणी आम्ही भरपूर शूट केलंय. गाढवाचं लग्न पण शूट केलंय आम्ही आणि आताच्या वेब सिरीज मधलं पण आम्ही शूट केलंय. अशा पद्धतीने आपण विराजच्या फॅमिलीला भेटलो, शेत बघितलं, ऊस आंबा द्राक्षे सगळं काय बघितलं आणि आता आपण निघतोय घरी. तर विराजच्या पप्पाने ताक दिलाय आपल्याला. तर या ताकाची मी घरी जाऊन कढी करणार आहे. किती छान प्रकारे इथं सूर्य निघलाय आणि कृष्णा गाडी चालवतो. मी एक हातात मोबाईल धरल्यामुळे कृष्णाने धरली गाडी. गाबरेच काय कारण आहे, स्लो चालतोय.